नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर आणि मृण्मय कॅफेमध्ये बसलेले असतात. तर मृण्मयचा विश्वास बसणार नाही म्हणून कबीर आपल्या मोबाईलमधील जे काही CCTV फुटेजचा कॅमेरा असतो त्यातील सर्व क्षण तो मृण्मयला दाखवतो. त्यामध्ये असे दाखवण्यात आलेले असते की उमेर हा गुंजाला घरी पाय करून घेऊन गेला. जे खरे आहे ते त्याने मृण्मयला दाखवलेले असते. तेव्हा तो मृण्मयला सांगतो की जेव्हा मी आईसोबत रिक्षामधून घरी गेलो तेव्हा उमेर हा गुंजाला घेऊन पाय करून घरी गेल्याचे तो सांगतो. आणि सकाळी आई गुंजाला ज्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी घेऊन गेली होती जेव्हा उमेर आणि मला ते समजले की ती कंपनी खूप मोठी एक फ्रॉड आहे तेव्हा मी धावतच उमेरला घेऊन तेथे पोहोचलो आणि पोलिसांना सुद्धा घेऊन तेथील त्या लोकांना अटक करण्यासाठी सांगितली. तेव्हा सकाळपासून आमची हीच धावपळ होती. परंतु मृण्मय तू व्यवस्थित बघ की त्या बाईकवर नेमकं कोण आहे, उमेर का मी. तेव्हा मृण्मयच्या आपली चूक लक्षात येते आणि तिला मरून मेल्यासारखे होते. कबीर सांगू लागतो की तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता म्हणून जेव्हा मी तुला शोधण्यासाठी बाहेर पडलो आणि निघाल्या मी माझ्या शोधाशोध करून ह्या मोबाईलमध्ये CCTV फुटेज मिळवले. कारण मला माहिती होते की मी तुला कितीही समजावून सांगितले की तरी तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून हे प्रूफ आणि आणखीन एक स्पष्टीकरण. पण तरीही तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तेव्हा मृण्मयला आपण रिक्षातून घरी आल्यानंतर आणि घरातील सर्वांबरोबर या कारणामुळे किती वाद केले हे सर्व शांतीला आठवतात. तेव्हा मृण्मय लगेच कबीरच्या हातावर हात देऊन सॉरी बोलते. तेव्हा कबीर सुद्धा मृण्मयच्या हातावर हात देऊन, मृण्मय तुला आज सांगतो की प्लीज सतत मला असे स्वतःला प्रूफ करायला लावू नकोस. तेव्हा मृण्मय पुन्हा सॉरी बोलते आणि कबीर सुद्धा म्हणतो की मी सुद्धा सॉरी बोलतो कारण मी तुझ्यावर हात उगारायला नको होता. परंतु तू जे काही वागलीस त्यामुळे माझा संयम सुटला. त्याची ती रिॲक्शन होती. परंतु पुन्हा एकदा सॉरी, माझी चूक झाली. परंतु मृण्मय तू ज्या तऱ्हेने संशय घेते, जसे बोलते तशी वागतेस, खरंच ही तुझी खूप मोठी चूक होते. एकदा विचार कर. मृण्मय म्हणते की हो, मी नक्की विचार करेन. परंतु त्या अगोदर मी तुला एक विचारू का, उत्तर देशील का? तेव्हा कबीर हो बोलतो. तर मृण्मय विचारते, तुला माझी गरज भासत नाही का? कबीर म्हणतो की मृण्मय हा काय प्रश्न आहे, गरज वगैरे काही? तर मृण्मय म्हणते की तुला माझ्या प्रश्नाचा अर्थ कळला की नाही, की पुन्हा तू टाळतोस? ज्या अर्थी तुला माझी गरज भासत नाही त्या अर्थी दुसरीकडून ती कुठून तरी भागते असेच मला वाटते. मग यामध्ये माझी काय चूक झाली? तर कबीरला आणखीन वाईट वाटते. कबीर म्हणतो की नाही मृण्मयी, तसे असेल तर माझीच चूक होते. मी काय तऱ्हेचा माणूस आहे इतक्या वर्षात ते तुला मी समजून देऊ शकलो नाही, तर खरंच मग माझीच चूक होते. आणि आणखीन एक गोष्ट मृण्मयी, की माणसामधील माझ्या आयुष्यातील स्थान आणि किंमत हे गरजेनुसार ठरवण्यातील मी नाही. तेव्हा लगेच कबीर म्हणतो की आपण आता निघूयात. तर मृण्मयला आणखीन वाईट वाटते. तर इकडे मधूही कबीरला फोन लावत असते. परंतु कबीर फोन उचलत नाही आणि फोन ठेवून देते आणि भास्कर दादांना सांगते की तो फोन उचलत नाही. तर माया म्हणते की कसा उचलणार, कारण त्याला जबाबदारीची जाणीवच नाही. घरी कोणी काळजी करते, कोणी टेन्शनमध्ये आहे हा सुद्धा विचार त्याच्या डोक्यात यायला नको का? तेवढ्यात सर्वेश्वर आणि सुबोध घरी येतात. मधू विचारते की काही कळले का? तेव्हा सुबोध म्हणतो की काकू, आम्ही तिच्या प्रोफेसर क्लबमध्ये सुद्धा बघून आलो, तेथे सुद्धा ती नव्हती आणि योगा सेंटरमध्ये सुद्धा नव्हती. माहिती नाही मृण्मय कुठे गेली. तर लगेच माया म्हणते की सर्वेश, खूप उशीर होण्याअगोदर आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि कंप्लेंट देऊयात. आणि तेवढ्यात कबीर आणि मृण्मय घरी येतात. तेव्हा घरातील त्यांना सर्वांना पाहून खूप आनंद होतो. तर माया लगेच मृण्मयला मिठी मारते आणि मृण्मय लगेच तिच्या गळ्यात पडून रडू लागते. आणि कबीरकडे रागाने बघत असते. कबीरच्या पायाला जे लागलेलं असते त्याला खूप त्रास होत असतो. तर गुंजाला हे समजते. तेव्हा माया कबीरकडे बघत म्हणते की कबीरने तुला मारले वाटते. तेव्हा सर्वेश्वर मायाला शांत करतो. तेव्हा माया म्हणते की वा सर्वेश, इतकं सर्व काही होऊन सुद्धा तू माझ्यावरच ओरडतो. अरे, आपल्या मुलीला घर सोडून जावे लागले, खरंच ह्या लोकांनी किती त्रास दिला असेल तिला, कोसा करून सोडला असेल तिचा, म्हणूनच माझ्या मृण्मयीने ही स्टेप उचलली. आणि कबीरकडे बघून म्हणते की ज्या नवऱ्याला बायकोची कदरच नाही मग ती काय करणार. त्या दीडदमडीच्या मोलकर्णीला स्वतःच्या बाईकवर घेऊन फिरताना लाज सुद्धा वाटली नाही.
तेव्हा मृण्मयी म्हणते की नाही मम्मा, चूक माझीच होती, कारण बाईकवर उमेर आणि गुंजा होते. बाईक कबीरची होती आणि उमेरने कबीरचं हेल्मेट घातले होते म्हणून माझा गैरसमज झाला. मला वाटले तेथे कबीरच आहे. आणि मृण्मयी पुन्हा सर्वांसमोर सॉरी बोलते. तेव्हा माये म्हणते की तू कशाला सॉरी बोलते आणि कशावरून तो उमेरच होता? या कबीरने तुला काहीतरी सांगितले आणि तू लगेच त्यावर विश्वास ठेवला का? तेव्हा मृण्मयी म्हणते की मम्मा मी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. माया म्हणते की ठीक आहे, हे झाले ह्या वेळचे, परंतु अशी परिस्थिती निर्माणच का होऊन द्यायची? ही मोलकरीण जर येथे नसती तर हे सर्व घडलेच नसते. तेव्हा कबीर लगेच म्हणतो की मृण्मयीचा स्वभाव जर संशयखोर नसता तरी सुद्धा हे घडलेच नसते. तेव्हा माया म्हणते की वा कबीर, इतके सर्व होऊन सुद्धा दोष मात्र माझ्या मृण्मयीलाच देतो. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की काय चुकीचे बोलतो तो, तू सर्वाला या खतपाणी घालते आणि हा विषय वाढवते. आणि या सर्वाला मृण्मयीचा संशयी स्वभावच कारणीभूत आहे. आणि गुंजाला दोषी ठरवतेस का तू? उलट त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी तिने काय काय प्रयत्न केले, कारण त्या पतंग महोत्सवामध्ये त्या दोघांची एक टीम बनवली, त्या दोघांना सतत चेअर करत होती, ते तू बघितले नाहीस का? तेव्हा भास्कर दादा म्हणतात की हो सर्वेश्वर दादा, तुम्ही एकदम बरोबर बोलतात, कारण गुंजाने आमच्या घरासाठी खूप काही केले आणि अजून सुद्धा ती ते करते. उलट दृष्टिकोन बदलायला हवा तर तो मृण्मयीने, कारण उद्या जर कबीरने कुणाला बाईकवर बसवले, कुणाशी बोलला, कुणाला मेसेज केले का फोन केला, तरी सुद्धा मृण्मयी तू संशय नको घ्यायला. तेव्हा मधू पुढे येते आणि सर्वेश्वरला म्हणते की दादा, हा विषय येथेच थांबवूयात. कबीर आणि मृण्मयी दमून आले, त्यांना थोडा वेळ आराम करून द्यात. मृण्मयी आणि कबीरला ती आतमध्ये जायला सांगते. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की आम्ही सुद्धा निघतो, परंतु जाण्या अगोदर मी मृण्मयी आणि मायाच्या वतीने सर्वांची माफी मागतो. सर्वेश्वर जाताना मृण्मयीला म्हणतो की कबीरला ओळखण्यामध्ये अशी दंगलबाजी करू नकोस. तुझ्या या संशयी स्वभावामुळे घरातील सर्वांच्या मनामध्ये तुझ्याविषयी हळूहळू आडी निर्माण होते. तेव्हा मधू मात्र मनात म्हणते की दादा, माफी मागून आणखीन माझ्या मनातील गिल्ट वाढू नकोस, तुला फक्त अर्ध सत्य माहिती आहे. मृण्मयीचा संशय हा निराधार नाही. भले आजच्या प्रकरणात कबीरची काही चूक नसेल, पण कबीर खोटं बोलतो, त्याने बऱ्याच गोष्टी लपवल्या, हे सुद्धा खरेच आहे ना? सर्वेश्वर मृण्मयीला सांगतो की तुझे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते स्वतःला विचार, आणि बाहेर काही प्रॉब्लेम असतील तर ते स्वतःच्या मध्ये आत बघायला शिक. त्यामुळे आतले प्रॉब्लेम सुटतात आणि एखाद्याच्या नसण्याने परिस्थिती किती सुधारेल यापेक्षा आपण स्थिती कशी सुधारू शकतो याकडे लक्ष द्यायला हवे. तेव्हा मृण्मयीला सर्वेश्वरचे बोलणे पटते तर माया तावतावाने तेथून निघून जाते आणि सर्वेश्वर सुद्धा सर्वांना बाय करून. तेव्हा मृण्मयी रडतच कबीरकडे पाहत असते. त्यानंतर गुंजाही आपल्या रूममध्ये येते आणि आपलं गाठोडं घेऊन ती हे घर सोडण्याचा विचार करते. आणि आता गुंजा मागं हटून चालणार नाही, आपल्यामुळे कुणाला या घरामध्ये अडचण नको आणि कुणाचा खोळंबा सुद्धा नको. आणि मी पोस्टमन दादांना बरोबर 9 फोन लावण्यासाठी सांगितला होता, अजून त्यांचा फोन का आला नसेल म्हणून गुंजा फोनची वाटच बघत असते. आणि तेवढ्यात फोन येतो आणि मधू सुद्धा आवरून येतच असते आणि हॅलो बोलते. तर मधू इकडे विचार करते की फोन वाजला की मला भास झाला की काय. मधू सुद्धा बाहेरील हॉलमधील फोन उचलते आणि गुंजा आणि बाबळीचे बोलणे तिला त्यावर ऐकू येत असते. बाबळी विचारत असते की गुंजा काय झाले ग, इतक्या घाईने तुम्हाला का फोन करण्यासाठी सांगितला? गुंजा मात्र रडत असते. बाबळी विचारत असते की अगं काय झाले, इतक्या घाईने तू का फोन करण्यासाठी सांगितला, सर्व काही व्यवस्थित तर आहे ना? तर लगेच मधू म्हणते की नेमकं गुंजाच्या आईचा हा फोन आहे ना? तेव्हा गुंजा रडतच म्हणते की आई उद्याच्याला मी तिकडे येते. बाबळी म्हणते की अगं तुझं डोकसं तर ठिकाणावर आहे ना, तुझा तो सत्यदादा फरार आहे आणि तो उद्या शेरवणी वाघावणी बंदूक घेऊन फिरतोय. तेव्हा गुंजा खूप रडत म्हणते की मला माझ्या आईची आठवण आली तरी सुद्धा मी तिकडे यायचे नाही का ग आई? बाबळी म्हणत असते की अगं आता आईची आठवण काय येतेस तुला, जावयाची आई तुला तेथे असेल. गुंजा म्हणते की हो त्या खूप चांगल्या आहेत. तर बाबळी रडत म्हणते की एक काम कर, तू त्यांचे पाय चेपून दे म्हणजे माझी आठवण तुला येईल नाही, तू त्यांचा माथा चेपून दे म्हणजे मला इकडे बरं वाटेल. आणि मोरी, एकदा धन्याला आपले जर मानले तर त्याच्या मायेची माणसं सुद्धा ही आपलीच होतात. त्यांच्या हाताला सुद्धा माया असेलच ना ग, जशी माझ्या हाताला आहे. तर मधूला सुद्धा हे बोलणे ऐकून डोळ्यामध्ये पाणी येते. तेव्हा गुंजा म्हणते की होय सर्व खरं आहे, तू मला आई तुझा चेहरा पाहावासा वाटतो, तुझ्या हातची ती कळणाची भाकर खावीशी वाटते. तर बाबळी विचारते की गुंजा जावयासोबत तू भांडण वगैरे नाही केले ना, तू त्यांना फोन दे मी विचारते त्यांना. तर गुंजा म्हणते की नाही अगं तसे नाही झाले.
आणि ते नाही देते तर बाबळी म्हणते की इतक्या राज्याला ते कुठे गेले. गुंजा सांगते की त्यांचं काम आहे म्हणून ते बाहेर गेले. बाबळी म्हणते की एक काम कर, तू इकडे येण्याचा विचार करू नको, तुझी परीक्षा आहे ना, मग जरा बुक बीक वाचण्याचा प्रयत्न कर. गुंजा म्हणते की आई असे काय करते, मी उद्या येते मग सर्व काही तुला सांगते. बाबळी म्हणते की ठेवूक आता, ठेवते. तर गुंजा खूप रडत असते आणि मधुही तर गुंजाही इतकी रडते आणि नशिबाने मला असं अडकवले की मी खरंसुद्धा सांगायला धडधडते आणि खोटं सांगायला जीभसुद्धा रेटत नाही. काही सांगतासुद्धा येत नाही आणि सहनसुद्धा होत नाही. आणि आई तूच मला सांगितले होते की माणसाला आपली वेळ झालेली समजायला हवी. मग आई माझी इथली वेळ झाली ग, त्यामुळे मला माघारी फिरकावेच लागेल म्हणून गुंजा खूप रडत असते. तर इकडे मधू उभीच असते, विचार करत असते. तर तेवढ्यात मृण्मयी बाहेर येते आणि कबीर जेवायला बस, मी तुला वाढते. तेवढ्यात समोर तिला मधू दिसते आणि त्या दोघी एकमेकींकडे पाहतच असतात. तेवढ्यात कबीर सुद्धा येतो आणि त्याच वेळेस मधूच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. तर मृण्मयी म्हणते की आतू तू सुद्धा जेवायला बसते का आणि बाबांचं काय आहे. तर मधू म्हणते की नाही, मला दुपारचे जास्त झाले, तुम्ही बसा जेवायला. तेव्हा मधूच्या हातामध्ये फोन तसंच असतो. तर कबीर विचारतो की आई कुणाचा फोन होता. मधू म्हणते की नाही कुणाचा आणि फोन ठेवून देते. तर कबीर म्हणतो की तू सुद्धा थोडंसं खाऊन घे. मधू म्हणते की नाही मला भूक नाही. आणि कबीर तू जेवून घे आणि मृण्मयीला सांगते की तू कबीरला जेवायला वाढ आणि मी माझ्या रूममध्ये आहे. असे बोलून ती रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. तर कबीर आणि मृण्मयी पाहतच असतात. तर तेवढ्यात कबीरच्या पायाला जे सकाळी मुरगळलेलं असतो त्याला खूप त्रास होतो. मृण्मयी विचारते की अरे काय झाले. तर कबीर म्हणतो की काय नाही, सकाळी पाय मुरगळला. मृण्मयी म्हणते की कधी आणि मला का सांगितले नाही. तेव्हा कबीर हा मृण्मयीकडे पाहत असतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुंजाही कबीर हाताला धरून बसवते आणि पायाला कुठे लागले मला सांगा असे बोलून कबीर हा गुंजा पुढे तिकडे पाय ठेवतो. तर गुंजा त्यावर हळद गरम केलेली लावत असते आणि कबीरला म्हणत असते की साहेबा मी तुम्हाला एक जर मागितले तर देतान का. तर कबीर म्हणत असतो की इतके सर्व काही दिलेस, मी तुला काय देणार, तुम्हाला इतके दिले. तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा एक वचन पाहिजे होते, तर देताल का म्हणून आपला हात पुढे करते. तर कबीर लगेच गुंजाच्या हातामध्ये हात देतो आणि तुला वचन दिले असे बोलतो. तर गुंजा म्हणते की मला पाहिजे ते करून द्यात, अडवू नका. तर कबीर लगेच आपला हात मागे घेतो आणि विचारतो की गुंजा तू काय करणार. तर गुंजा सांगते मला रजा द्या साहेबा मला इथून जाण्यासाठी. तर कबीरला धक्का बसतो. तेव्हा आता कबीर गुंजाला जाऊन देणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.